जो हा पाटील इस्टेटचा जेवढा पण प्रकार झाला तर तुम्ही ह्या लोकांना कसल्या प्रकारे मदत केलेली आहे? या ठिकाणी जेव्हापासून आग लागलेली आहे तेव्हापासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया याचे सर्व कार्यकर्ते या आग विझवण्यामध्ये देखील अग्रेसर होते. आमच्या स्थानिक कार्यकर्ते देखील रात्रंदिवस या ठिकाणी जागून लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही पहिल्या दिवशी रात्री सर्व लोकांना ब्लँकेट वाटण्याचा प्रयत्न पुणे शहर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर सर्व लोकांना त्याच रात्री जेवणाची देखील व्यवस्था करण्यात आली होती. त्यानंतर गेल्या 2-3 दिवसापासून सतत रोज त्यांना जेवण देण्याचा कार्यक्रम देखील रिपब्लिकन पक्षाच्या वतीने घेण्यात येत आहे. आज सकाळी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने त्यांना सर्वांना भांड्यांचा सड देखील आज देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे रोजच्या परुटीप्रमाणे आता आम्ही एवढं जेवण वाटत आलो तर पुन्हा एकदा आम्ही त्यांना ब्लँकेट वाटप केले आहे आणि उद्या परवा त्यांना घरगुती सामान आणि जे विद्यार्थी आहेत ज्यांची त्यांची पुस्तकं त्यातमध्ये जळालेली आहेत, बॅग जळालेले आहेत, त्यांना देखील पुस्तकं बॅग देण्याचा आमचा प्रयत्न उद्यापासून राहणार आहे. सर, हे घर त्यांना राहण्याची आणि झोपण्याची सुद्धा सोय नाही. सर्व ठिकाणी मी आता बघितलं, सर्व काय ना जळून खाक झालेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, झोपायला सुद्धा त्यांना आहे ना जागा नाहीये, तर ती व्यवस्था कशी तुम्ही? आता सध्याला पुणे महानगरपालिकेच्या वतीनं जवळच असणारी जी शाळा आहे त्या शाळेमध्ये त्या लोकांची झोपण्याची व्यवस्था केलेली आहे. दिवसभर ते लोक आपल्या संसारामध्ये जे काही जळून खाक झालेले त्यात काय सापडतंय का घरातली काही वस्तू ती मिळवण्याचा प्रयत्न ते थांबून करतायत. दिवसभर ते त्यांच्या घरात जागेवर थांबून त्यांचे वस्तू गोळा करण्याचा प्रयत्न ते करतायत आणि रात्रीच्या वेळेस त्या शाळेमध्ये जाऊन झोपतायत. तरी आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना भेटून आम्ही मागणी केलेली आहे की यांना ताबडतोब घर बांधून देण्यात यावे आणि तत्पूर्वी जी महानगरपालिकेच्या वतीने 15,000 मदत दिली जाते ती मदत 50,000 रुपयेपर्यंत करण्यात यावी असा ठराव रिपब्लिकन पक्षाच्या सर्व नगरसेवकांना सांगून त्यांनी तसा ठराव महानगरपालिकेच्या आयुक्तांकडं आणि स्टँडिंग कमिटी चेअरमनकडे दिलेला आहे. तो देखील लवकरच अंमलात येईल आणि ती 50,000 रोख रक्कम त्यांना कशी मिळेल याचा आमचा भविष्यकाळात प्रयत्न राहणार आहे आणि जेवढ्या लवकर यांची पक्के घरं जो कशी होतील यासाठी रिपब्लिकन पक्ष जीवाची पराकाष्ठा करून या लोकांना न्याय मिळून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही हे मात्र या ठिकाणी निक्षून सांगू इच्छितो. पुणे शहरातील सर्व रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते या मदतीमध्ये गुंतलेले आहेत. रोज त्या लोकांना मदत कुठल्या ना कुठल्या पद्धतीने कशी मिळेल याचा प्रयत्न प्रत्येक रिपब्लिकन कार्यकर्ता करत आहे आणि हे झोपडपट्टी जी आहे ते आमचं काळीज आहे, रिपब्लिकन पक्षाचा मूळ पाया आहे. म्हणून या झोपडी धारकांना रिपब्लिकन पक्ष कधीही वाऱ्यावर सोडून देणार नाही एवढं मात्र या ठिकाणी मी सांगू इच्छितो आणि भविष्यकाळात रिपब्लिकन पक्ष या झोपडपट्टीला पूर्ण संरक्षण देऊन कारण की ही झोपडपट्टीच रिपब्लिकन पक्षाने आणि भारतीय दलित पॅंथरने बसवलेली आहे त्यामुळं रिपब्लिकन पक्षाचं परम कर्तव्य असल्यामुळं आमचे सर्व कार्यकर्ते या भागातील रिपब्लिकन पक्षाचे या ठिकाणी जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि तो आवरच चालू आहे. आमच्या या भागातील हलिमताई असतील, झेंडेताई असतील, आमच्या या ताई असतील अशा अनेक आमच्या साठेताई असतील अशा अनेक कार्यकर्ते या ठिकाणी कार्यक्रम हा करत आहेत. आज देखील जित्तू गायकवाड यांच्या माध्यमातून या ठिकाणी जेवण देण्यात आलेलं आहे. उद्या आमच्या लतिकाताई साठे यांचे सुपुत्र प्रदीप साठे यांच्याकडून साडे वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर आमच्या प्रियदर्शिनीताई निकाळजे ज्या युवती आघाडीच्या अध्यक्ष आहेत त्यांनी देखील या ठिकाणी सर्वांना ब्लँकेट वाटप ब्लँकेट कानटोपी खाण्याचा सामान वाटण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. अशा अनेक प्रकारांनी रिपब्लिकन पक्ष ज्याची मदत लागल ती मदत करण्यासाठी सतर्क आहे एवढं बोलतो या ठिकाणी.